आणि मड्याच्या टाळूवरचं लोणी खाण्याचं काम ज्यांनी केलं, ज्यांनी मुंबईला 25 वर्ष लूट लूट लुटलं, उलटा चोर कोतवाल को डाटे, दरोडा घालायचा आणि चोरी केली म्हणून बोंबलायचं, अशा प्रकारची वृत्ती जी आहे, या वृत्तीला मुंबईकर चोख उत्तर देतील. सर, उद्या मुंबईत मोर्चा आहे भ्रष्टाचार घोटाळ्यासंदर्भात, हा मोर्चा निघणार आहे. तसं फक्त इकडे सरकारला कुठेतरी नाम करण्याचं काम मुंबईत आता सुरू झालेलं आहे. खरं म्हणजे मोर्चा कुणी कोणावर काढायचा हा एक प्रश्न आहे. खरं म्हणजे ज्यांचे 20-25 वर्ष मुंबई महापालिकेमध्ये सत्ता होती, त्यांनी मुंबई महापालिकेला 20-25 वर्ष लूट केली, आपली घरं भरली आणि मुंबईकरांना सुविधांपासून वंचित ठेवलं, आणि ज्यांनी कोविडमध्ये माणसं मरत होती आणि इकडे माणसं कोविडच्या नावाखाली पैसे लुटत होते. एका डेड बॉडीची बॅगची किंमत 700 रुपये ते 5000 रुपये घेत होते. ठाण्यामध्ये 30 बॅग कितीला? 321 रुपयाला देत होते. 30 बॅग 6000 रुपयाला तिकडे विकत होते. आणि त्याचबरोबर औषधं, ऑक्सिजन प्लांट, ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर, कोविड सेंटर, त्याला लागणारं भाडं, म्हणजे 10 पट 100 पट कितीपट माणसाने त्याच्यात पैसे लावावे, किती करप्शन करावं. आणि हे खरं म्हणजे कॉफिन, म्हणजे ह्याच्या डेड बॉडीच्या बॅगमध्ये पैसे खाण्यापेक्षा मोठं पाप काय असू शकतं? ही सगळ्यात, म्हणजे तो अगदी कडेलोट झाला. हे भ्रष्टाचाराचं अतिशय, काय त्याला आपण म्हणतो, उच्चांक गाठला भ्रष्टाचाराचा. आणि मड्याच्या टाळूवरचं लोणी खाण्याचं काम ज्यांनी केलं, ज्यांनी मुंबईला 25 वर्ष लूट लूट लुटलं, खड्ड्यामधून त्यांचा प्रवास करावा लागला. आम्ही काँक्रीटचे रस्त्याचे निर्णय घेतले, हे निर्णय आधी घेतले असते 3-3.5 हजार कोटी वाचले असते, खड्ड्यातला प्रवास वाचला असता, त्याच्यावर तर काही गाणी लोकांनी काढायला लागली ती काढावी लागली नसती, अपघाताने झालेले मृत्यू वाचले असते. आणि सगळे जे मृत्यू आहेत, जे रस्त्यावरचे अपघातावरचे आणि कोविड सेंटर कोविडच्या मुळे काही तर ठिकाणी माणसं डॉक्टरच नाही, त्याचे पैसे काढले कुठली कंपनी, ते ईडीने त्याच्यातून काय बाहेर काढले, कुठली लाईफलाईन कंपनी, लाईफलाईन कंपनी ती बोगस आहे. बघा, ठाणे म्युन्सिपॅलिटीचा 325 रुपये वर कोणा ही नंतर माहिती घ्या. आणि माणसं नाही, डॉक्टर नाही, पैसे काढले, कंपनी कोविड काळात स्थापन झाली, त्याचं ईडी चौकशी करते, त्याच्यातून सत्य बाहेर येईल. परंतु ज्या लोकांचा मृत्यू झालेला आहे आणि सदोष ज्या काही यंत्रणा आहेत याच्यामुळे ज्यांचा मृत्यू झाला आहे, त्या मृत्यूला जबाबदार लोक कोण आहेत हे देखील जनतेसमोर नक्की आल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे उलटा चोर कोतवाल को डाटे, दरोडा घालायचा आणि चोरी केली म्हणून बोंबलायचं, अशा प्रकारची वृत्ती जी आहे, या वृत्तीला मुंबईकर चोख उत्तर देतील. यांचं किती आदळापट केली तरी सुद्धा मुंबईकरांच्या डोळ्यात तुम्हाला धूळ फेकता येणार नाही. मुंबईकरांनी कोविडचा अनुभव घेतलेला आहे, तुम्ही जे काही क्रेडिट घेतलं त्याचं देखील या चौकशीमध्ये सगळं नीट बाहेर येईल. कारण या सर्व कोविडच्या रुग्णांच्या जीवाशी खेळण्याचं काम ज्यांनी पाप केलंय त्यांचा पर्दाफाश होईल म्हणून हे घाबरलेले आहेत, भेदरलेले आहेत. आणि म्हणून उलटा चोर कोतवाल को डाटेवाली बात आहे. मोर्चा तुम्ही स्वतःच्याच अंगा, म्हणजे स्वतःची काळी कर्तृत्व झाकण्यासाठी करताय. परत मुंबईकर तुम्हाला उत्तर देतील.